सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आले. त्यांचा जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असं अजित पवारांनी म्हटलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी अजितदादा संवाद साधलेत. आकुर्डी येथे अजितदादा दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो. आधीच सरकारवर 7.5 कोटीचं कर्ज आहे. या सगळ्याच बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्जमाफी केली जाईल असं अजितदादा पवारांनी म्हटलंय. कामं चालू आहेत. उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग असेल, आपल्या नव्या मुंबईचा विमानतळ असेल, आपली मेट्रो असेल, सगळीकडचे म्हणजे नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, जिथं जिथं मेट्रोची कामं चाललेली आहेत ते असेल, किंवा वेगवेगळ्या ॲन्युटीच्या बेसिसवर रोडची कामं चाललेली होती, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं चाललेली आहेत. त्याला पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानी काही हमी दिलेली आहे. त्या सगळ्या हमीचा विचार करता हे जवळपास 7.5 लाख कोटी आणि ते जवळपास 2.25 लाख कोटी असा तो कर्जाचा डोंगर आहे. आणि त्याच्यामुळं एकदा परवाच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये देखील ह्याच्याबद्दलचा सूतोवाच झालेला आहे. कदाचित ह्याबद्दलचं काही माहिती हे देखील महाविकास आघाडी राज्यातल्या जनतेला मिळण्याच्या करता देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्यातून मग आपल्यावर किती बोजा आहे, किती त्याच्यातनं व्याज द्यावं लागतं आणि विकास कामाला किती पैसे राहतात आणि पगाराला किती पैसे जातात, पेन्शन जे चालू आहे मागच्या काळातलं त्याला किती पैसे जातात, हे संपूर्ण चित्र स्पष्ट देता पुढे येईल. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, हे जरी खरं असलं तरी देखील जो वंचित वर्ग आहे, जो मागासवर्गीय आदिवासी भटका, इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक किंवा बहुजन समाज, ह्या सगळ्या घटकाला हे राज्य आपल्याकरता निर्णय घेतं अशा पद्धतीचं वाटलं गेलं पाहिजे. ते आम्ही बोलून वाटणार नाही, ते कृतीतनं राज्य सरकारमध्ये असणाऱ्या प्रमुखांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एकोप्याने मिळून हे दाखवावं लागेल. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार डिसेंबरपर्यंत होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आता ज्यांना ज्यांना मंत्रिपद मिळालं आहे ते सर्व अनुभवी आहेत आणि हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चा करून निर्णय निघेल. मंत्रिमंडळाचा एकूण संख्या किती असते? 43. आज मंत्री किती आहेत? मुख्यमंत्री धरून 7. म्हणजे जागा निश्चितपणे खाली आहेत ही तर निर्विवाद सत्य आहे. आता काही झालं तरी 7 लोक राज्याचा कारभार अधिवेशनापुरता करू शकतात, पण बाकीची जी काही महाराष्ट्र म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत जी कामं करायची असतात त्याच्यामध्ये राज्यमंत्री नेमले गेले पाहिजेत, मंत्री नेमले गेले पाहिजेत, खात्यांचं वाटप त्या त्या प्रमाणात, कारण 5-5, 6-6 खाती एकजणं वर्षानुवर्ष पाहूच शकत नाही. ही वस्तुस्थिती नाकारायचं कोणी कारण नाही, परंतु तो विस्तार कधी करायचा आणि कुणाकुणाला घ्यायचं हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे ते तिघं जण प्रमुख जण बसून निर्णय घेतील.